सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग 24 तासला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. सिंधुदुर्ग 24 तास सदैव तुमच्या सोबत. पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने. कणकवली शहरातील पटवर्धन चौक येथील असलेल्या आरबी बेकरीला शुक्रवारी 1 नोव्हेंबर रोजी पहाटे 4 वाजता लागलेल्या आगीत आरबी बेकरी जळून पूर्णतः बेचिराख झाली आहे. त्यामुळे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. या बेकरी लगत बाजूला असलेल्या राजू गवाणकर यांचे कार्यालय व बर्डे मेडिकल व अन्य दुकानांना देखील आगीचा फटका बसला आहे. कणकवली शहरामध्ये पहाटे 3 वाजता कणकवलीच्या आरबी बेकरीला त्या ठिकाणी आग लागली. खरं तर त्या घटनास्थळी मी भेट दिली, पण गेली काही वर्ष या कणकवली शहरामध्ये अशा प्रकारच्या अनेक आग लागण्याच्या घटना त्या ठिकाणी घडत आहेत आणि अनेक लोकांचं नुकसान, आर्थिक नुकसान त्या ठिकाणी होतं आणि पुऱ्या संसाराची व्यवसायाची पूर्ण रातरंगोळी या निमित्तानं होत आहे. खरं तर याबाबत कणकवली नगरपंचायतीचा अग्निशामक बंब हा त्या ठिकाणी योग्य वेळेवर न पोहोचल्यामुळे त्या ठिकाणी ही आग आटोक्यात आणता आली नाही आणि म्हणून त्याच्या आर्थिक नुकसानीला किंवा या सगळ्या ज्या आगीमुळे भस्मसात झालं ती आरबी बेकरी, याला जबाबदार हे नगरपंचायतीचं प्रशासन आहे. खरं तर जिल्ह्यातल्या अनेक नगरपंचायतींना अग्निशामक बंब आहेत, ते जेव्हा कुडावरनं किंवा इतर तालुक्यातनं येतात त्यानंतरच खऱ्या अर्थानं त्या आग विझवण्याच्यासाठीचे जे प्रयत्न आहेत ते त्या ठिकाणी होतात. खरं तर गेली अनेक वर्ष या ठिकाणी या सत्तेमध्ये नितेश राणेंच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी सत्ता आहे आणि असं सत्ता असताना सुद्धा या सगळ्या महत्वाच्या समस्यांकडे किंवा महत्वाच्या प्रश्नांकडे हे दुर्लक्ष केलं जातं आणि त्याच्यामुळे त्याचा फटका सर्वसामान्य माणसाला किंवा ज्या लोकांच्या याला आग लागते किंवा आगीमध्ये बेचिराख होतात त्या प्रत्येक माणसाला याची त्या ठिकाणी दाग अशा त्या ठिकाणी वेदना होत आहेत आणि म्हणून त्या आयुष्यातनं माणूस त्या ठिकाणी उठत आहेत आणि म्हणून याला जबाबदार कोण? या ठिकाणी प्रशासन जबाबदार आहे, इथले आमदार जबाबदार आहे. कणकवली सारख्या मोठ्या शहराला जर त्या ठिकाणी अग्निशामक बंब देऊ शकत नसतील, इतर सुविधा सुद्धा त्या ठिकाणी देऊ शकत नसतील, तर हे सत्तेमध्ये राहण्यासाठी त्या ठिकाणी योग्य नाही आणि म्हणून या सगळ्या नुकसानीला हे त्या ठिकाणी यांची सत्ता, यांची पदं आणि हे स्वतः त्या ठिकाणी जबाबदार आहेत आणि म्हणून यापुढच्या काळात तरी अशा प्रकारच्या घटना घडल्याच्या नंतर त्या ठिकाणी तातडीनं उपाययोजना व्हायला हव्यात आणि तशा प्रकारचं नियोजन हे नगरपंचायत प्रशासनाचं असायला हवं आणि म्हणून त्याकरता त्या ठिकाणी आज मीच त्या ठिकाणी सुवनशी त्या ठिकाणी भेट घेणार आहे, त्यांच्याशी फोनवरनं चर्चा करणार आहे. त्याचबरोबर त्यांचा योग्य पंचनामा व्हावा आणि सरकारच्या माध्यमातून त्यांना आर्थिक त्या ठिकाणी मदत व्हावी, इन्शुरन्स असेल किंवा इतर काही गोष्टी असतील त्याच्यामध्ये त्यांना मदत व्हावी. कारण अशा प्रकारची अनेक दुकानं किंवा अनेक त्या ठिकाणी कणकवली शहरामध्ये घरं आहेत, दुकानं आहेत, व्यवसाय प्रत्येकाचे आहेत आणि त्या ठिकाणी त्यांना कुठेतरी अशा प्रकारच्या घटना घडल्यानंतर तातडीची मदत ही सरकारच्या स्तरावर किंवा बँका असतील, इन्शुरन्स असेल या माध्यमातून होणं गरजेचं आहे. कारण तो परत त्या ठिकाणी उभा राहिला पाहिजे. पण या प्रकरणामध्ये कोट्यवधी रुपयाचं नुकसान हे आरबी बेकर्सचं त्या ठिकाणी झालेलं आहे आणि या सगळ्या घटनेकडे हताशपणे पाहण्याशिवाय दुसरा पर्याय हा त्या ठिकाणी इथल्या नागरिकांजवळ नाही आणि म्हणून याला जबाबदार नगरपालिकेचं प्रशासन आहे, इथला आमदार आहे आणि जर या गोष्टीमध्ये जर त्या ठिकाणी बदल झाले नाही, परिवर्तन झालं नाही, जर योग्य निर्णय झाले नाही तर अशाच पद्धतीनं नाहक नुकसान हे प्रत्येकाचं त्या ठिकाणी होणार आहे आणि म्हणून याला जबाबदार हे आमदार नितेश राणे आहेत. समुद्रकिनारे, वळणावळणाचे रस्ते आणि टुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते. निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात मनमुराद निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आलाय, तर मग कशाला करता राहण्याची चिंता? देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी रूम तुमच्या बजेटमध्ये उपलब्ध. संपर्क 91-75-11-0202, 94-21-14-54-24, 86-00-73-07-00. मग कसला विचार करताय? येताय ना देवगड येथील स्वामी रेसिडेन्सीला भेट द्यायला.
सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताजा घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग 24 तासला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. सिंधुदुर्ग 24 तास सदैव तुमच्या सोबत.